बालकमित्रांनो, आता आपण आपल्या विद्यार्थ्यांना मना खानदेशनी माती या कवितेचे अर्थासह स्पष्टीकरण करून सांगणार आहोत. मना खानदेशनी माती सोनानी थाटी, जागे जागे देखा ऐराणीनी ताटी. शकुंतला पाटील आपल्या कवितेत म्हणतात की माझा खानदेश म्हणजे जणू काही सोन्याचे ताट आहे. सोन्याचे ताट हे जसे किमती असते त्याचप्रमाणे आपल्या खानदेशातील ही जी माती आहे ही सुद्धा अतिशय सुपीक आणि मऊ अशी आहे आणि त्यामुळे या मातीतून भरपूर प्रमाणात उत्पन्न निघत असतं आणि म्हणूनच आपला खानदेश हा समृद्ध बनलेला आहे. आणि त्याचबरोबर आपल्या खानदेशात जागोजागी अहिराणी बोलीभाषा बोलणाऱ्या लोकांचं वास्तव्य आहे आणि त्यामुळेच कवित्री म्हणतात की जागे जागे देखा अहिराणीनी दाटी, म्हणजेच अहिराणी बोलीभाषा बोलणाऱ्या लोकांचं वास्तव्य जास्त प्रमाणात आपल्या खानदेशात आहे. मना खानदेशनी माटी सोनानी मूस, शिवारे शिवारे हिरवागार ऊस. कवित्री म्हणतात की माझा खानदेश म्हणजे जणू काही सोन्याची मूस आहे. सोन्याची मूस म्हणजेच सोने तापवण्याची जी भट्टी असते त्या ठिकाणी एक लाकडी वीट असते आणि सोनं तापवल्यानंतर त्या लाकडी विटेवर ओतलं जातं, म्हणजे शुद्ध सोनं हे त्या विटेवर ठेवलं जातं आणि शुद्ध सोनं निर्माण करणाऱ्या भट्टीचीच उपमा कवयित्रींनी आपल्या खानदेशाच्या जमिनीला दिलेली आहे. आणि त्यामुळेच कवित्री म्हणतात की मना खानदेशनी माटी सोनानी मूस, शिवारे शिवारे हिरवागार ऊस. म्हणजेच या ठिकाणच्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्या परिसरातील अनेक शिवारांमधून शेतांमधून हिरवागार ऊस लावला जातो. ऊस हे देखील एका समृद्ध शेतकऱ्याचं लक्षण आहे आणि ऊसाचं पीक हे सुद्धा आपल्या खानदेशातील शेतकरी राजाला समृद्ध बनवत असतं आणि त्यामुळेच आपला खानदेशातील शेतकरी राजा हा अतिशय सुखी आणि समृद्ध आहे.